आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने टोमॅटोचा सार. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो घेताना आहे ना पिकलेले घ्यायचे आहेत. हे मी ना नंतर चिरून घेणार आहे बारीक. आणि त्यासाठी आपल्याला ना इथे मी अर्धा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी ओलं खोबरं. आणि इथे मी ना बेडगी मिरची, 8 ते 10 बेडगी मिरची आणि 1 चमचा धने थंड पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले आहे. फोडणीसाठी तेल, चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद आणि फोडणीला 10-12 कढीपत्त्याची पाने. आता आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये धने आणि मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत ना, ते आपण ना थोडं पाणी टाकून ना बारीक असं वाटून घेऊया. आता आपलं मिरची आणि धने असं बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण हे ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण या मिक्सरच्याच भांड्यामध्ये आहे ना ओलं खोबरं, लसूण, कांदा आणि हळद टाकून आहे ना थोडंसं पाणी टाकून हे पण आपण ना बारीक वाटून घेऊया. आता आपलं हे पण वाटप बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण याच भांड्यामध्ये आहे ना टोमॅटो सुद्धा बारीक वाटून घेऊया. टोमॅटो वाटताना आहे ना पाणी टाकायचं नाही, असे टोमॅटो बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता आपले टोमॅटो पण बारीक वाटून झालेले आहेत. आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे, ते पातेलं आपलं गरम झालेलं आहे. आता आपण ना त्यात तेल टाकून घेऊया. 2 मोठे चमचे एवढे ना आपण तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापलं ना की आपण मग कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आता आपण यात लाल मिरची आणि धने वाटून घेतले ना ते टाकून घेऊया. हे ना आपण छान तेलामध्ये परतून घेऊया. आता आपण येत ना टोमॅटो वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. आणि आपण ना वाटप सुद्धा टाकून घेऊया. आणि हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया. आणि आता आपण ना पाणी टाकून घेऊया थोडं.
आता आपल्याला कितपत घट्ट कितपत पातळ पाहिजे ना त्याप्रमाणे आपण ना टॅमॅटोच्या सारामध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आहे. हे बघा ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये असं पातळ ठेवायचं आहे. आता आपण ना यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि छान चांगलं शिजेपर्यंत ना बारीक गॅस करून कड काढून घेऊया. आपल्या साराला छान असा कड आलेला आहे. आपण ना 15 मिनटं असं बारीक गॅस करून आपण शिजवून घेतलेलं आहे. हे बघा आता आपलं मालवणी पद्धतीने टॅमॅटोचं सार तयार आहे. आता आपण ना गॅस बंद करून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका.